जसं की सर्वांना कळलं असेल की एम एस टी सी टी 2020 म्हणजेच 2020 टेंटेटिव टाइमटेबल हे आलेलं आहे. दोन स्लॉटमध्ये ही परीक्षा होणार आहे. एप्रिलमध्ये होणार आहे की ज्या आधी मेमध्ये व्हायची. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आहे डॉक्युमेंट्सवर. आता ह्या परीक्षेचं टाइमटेबल आलेलं आहे, अर्थात मग पुढच्या महिन्यात कदाचित जानेवारीमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म परीक्षेसाठीचा भरण्याची डेट्स येतील. मग तुम्हाला तो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल, जसं तुम्ही आधी जेईचा भरला, नीटचा भरला, तसंच ह्याचा हे देखील भरावे लागेल. मित्रांनो, त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. जर तुम्ही कॅटेगरीला बिलॉंग करत असला तर तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावेच लागतात. तर मित्रांनो, त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असणारे कागदपत्रे ही आहेत. जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमी लेअर ही कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत जर तुम्ही कॅटेगरीला बिलॉंग करत असलात तर. ठीक आहे, जर ही कागदपत्रं तुमच्याकडे असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकणार आरामात. अर्थात ही कागदपत्र वापरून तुम्ही जेई आणि नीटचा फॉर्म ऑलरेडी भरलेला असणार आहे. तुमच्याकडे ही कागदपत्र ऑलरेडी असतील, पण ज्यांच्याकडे ही कागदपत्र नाहीत त्यांनी देखील काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ही कागदपत्र ॲक्च्युली खूप महत्त्वाची असतात. केव्हा? तर जून जुलैमध्ये जी ॲडमिशन प्रोसेस असते त्यावेळेस तुम्हाला ही कागदपत्रे खूप महत्त्वाची असतात. त्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी तुम्हाला पुन्हा एकदा वेगळा फॉर्म भरावा लागतो. तो ॲडमिशन प्रोसेसचा एक वेगळा फॉर्म असतो, ॲप्लिकेशन फॉर्म. तेव्हा देखील मी तुम्हाला गाईड करणारच आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा प्रकारच्या माहितीसाठी. तर मित्रांनो, पॉईंट हा आहे की हे कागदपत्र ॲक्च्युली त्या ॲडमिशन प्रोसेसवेळी खूप महत्त्वाचे असतात. इतकी महत्त्वाची असतात की जर तुमच्याकडे ही कागदपत्रं नसलीत तर तुम्ही त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॅटेगरीमध्ये असून देखील तुम्हाला ओपनमधून ॲडमिशन दिलं जातं. त्यामुळे मित्रांनो, ही कागदपत्र केव्हा महत्त्वाची आहेत तर ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी, की जी जून किंवा जुलैमध्ये असू शकते त्यावेळेस खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून ज्यांच्याकडे आत्ताही कागदपत्रं नाहीत त्यांनी लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा की हे कागदपत्रं महत्त्वाचीच आहेत, पण अभ्यास देखील खूप महत्त्वाचा आहे. जेईच्या परीक्षेला जवळ आलेले आहे, बारावी बोर्डाची परीक्षा देखील जवळ आलेली आहे. त्यामुळे अभ्यासासोबत हे मेंटेन करा. आणि राहिला विषय, जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसतील तर समजा ही कागदपत्र तुमच्याकडे नाही आहेत, तर मी असं सांगेन की जास्तीत जास्त अभ्यासावर फोकस करा. ही डॉक्युमेंट्स तुम्ही कधी काढू शकता? आत्ता वेळ असला तर आत्ता देखील काढू शकता, किंवा 12वी बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर तुम्हाला ही कागदपत्रे सुट्ट्यांमध्ये देखील काढता येतील. म्हणजे तुमची त्या वेळामध्ये निघू शकतात कागदपत्रे. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही शंका असतील, डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि अशाच प्रकारची माहिती पुढे देखील मिळवून घेण्यासाठी सबस्क्राईब करा इझी कन्सेप्टवाला. आणि हां, याच्यानंतर देखील मी जे पुस्तकातील जे ॲक्च्युअल कन्सेप्ट आहेत 12वी 11वीचे त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. काही शंका असेल तर नक्की विचारा कमेंट सेक्शनमध्ये.